वेलकम स्टूडेंट. लास्ट लेक्चरमध्ये जे आपण बघितलं होतं नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, त्याचवरचा एक टाईप आहे की ज्यामध्ये तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन दिला जातो, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल, फाइंड के. तुम्हाला एक कंडिशन दिली आहे, मराठीत अशा पद्धतीचा प्रश्न असेल की दिलेल्या वर्गसमीकरणांच्या समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत, तर के ची किंमत शोधा. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये के ची किंमत आपल्याला शोधायची आहे आणि ह्या इक्वेशनचे रूट्स कसे दिलेत, रियल अँड इक्वल. त्याच पद्धतीचे हे दुसरं इक्वेशन आहे की ज्यामध्ये पण ह्या के ची आपल्याला किंमत शोधायची आहे. तर एक इक्वेशन मी सॉल्व करतो. पहिलं इक्वेशन आपल्याला दिलं आहे 3y² प्लस के वाय प्लस 12 इज इक्वल टू 0. तर आपण पहिल्यांदा काय करू, हे इक्वेशन कम्पेअर करू. कम्पेअर इक्वेशन विथ, तर इक्वेशन वाय मधलं दिलं आहे तर आपण कोणाबरोबर कम्पेअर करू, तर ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. आपल्याला ए बी सीच्या किमती मिळतील. पहिली किंमत काय मिळेल, ए इज इक्वल टू इथं किती आहे 3, ए बरोबर 3. बीची किंमत आहे के आणि सीची किंमत किती आहे 12. आता ए बी सीच्या किमती आपल्याला मिळाल्या. त्यानंतर काय, तर इक्वेशनची रूट्स कसे दिले आहेत, रियल अँड इक्वल. तर ते आपण लिहूया, गिवन इक्वेशन हॅज रियल अँड इक्वल रूट्स. दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत. मग जर तसं असेल तर आपल्याला माहीत आहे कशाची व्हॅल्यू, डेल्टाची किंमत किती असते, 0 असते. ज्यावेळी इक्वेशनचे रूट्स रियल अँड इक्वल असतात, समीकरणाचे मुळे वास्तव आणि समान असतात, त्यावेळी डेल्टा बरोबर काय असतं, 0. तर डेल्टा म्हणजे काय, तर बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत काय असते, 0 असते. डेल्टा म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac आणि इथं डेल्टा बरोबर काय, 0 आहे. आता किमती ठेवूया, बीची किंमत काय, के. इथं बीचा स्क्वेअर आहे तर इथं मग काय होईल, केचा स्क्वेअर मायनस 4. एची व्हॅल्यू किती आहे, 3. सीची किंमत किती आहे, 12 बरोबर 0. मग आता के स्क्वेअर मायनस याच्या अतिरिक्त 12 आणि 12 × 12 म्हणजे 12चा काय होईल वर्ग, 144 बरोबर 0. हे वजा इकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक, म्हणजे काय होईल, के स्क्वेअर इज इक्वल टू 144 144. आता के ची किंमत किती, 144 कुणाचा वर्ग आहे, 12चा. कंसात तुम्ही लिहा, टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ घेऊन ह्या पद्धतीने आपण इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे. एकदम सोपं आहे. पहिल्यांदा दिलेल्या इक्वेशनमधून कम्पेअर करून ए बी सीच्या किमती लिहा. समीकरण सामान्य रूपात आहे का बघून घ्या. स्टँडर्ड फॉर्ममध्ये पहिल्यांदा स्क्वेअरची टर्म, परत वायची टर्म आणि परत कॉन्स्टंट टर्म आहे. त्यानंतर ए बी सीच्या किमती लिहा. परत आपल्याला दिलेली अट आहे की मुळे वास्तव आणि समान आहेत. त्यानंतर जर तसं असेल तर आपल्याला माहिती आहे डेल्टाची किंमत काय असते, 0. आणि त्यानंतर तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करा. हे दुसरं इक्वेशन जे आहे ते तुम्ही काय करा, होमवर्क म्हणून सोडवा. होमवर्कसाठी सोडवून घ्या. अजून एक याच पद्धतीचा प्रश्न आहे किंवा जो आपण सोडवूया. प्रश्न असा आहे, प्रश्न लिहितो, फाइंड एम इफ एम मायनस 12 x² प्लस 2 इंटू एम मायनस 12 इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल 0 हॅज रियल अँड इक्वल रूट्स. म्हणजे प्रश्न तसाच आहे, सेम प्रश्न काय आहे, आत्तासारखाच आहे की दिलेल्या इक्वेशनचे रूट्स
ठीक आहे शेत रियल अँड इक्वल. मराठीत असा प्रश्न होईल, जर ह्या वर्गसमीकरणाची मुळे वास्तवाने समान असतील तर एमची किंमत शोधायची, आपल्याला ह्या एमची किंमत शोधायची. तर पहिल्यांदा आपण बघूया की दिलेलं समीकरण कसं आहे, तर सामान्य रूपात आहे का. गिवन इक्वेशन, आता दिलेलं इक्वेशन काय आहे, तर एम मायनस 12 एक्स स्क्वेअर, म्हणजे पहिल्यांदा एक्स स्क्वेअरची टर्म आहे, प्लस 2 इंटू एम मायनस 12 इंटू एक्स, परत एक्सची टर्म आहे, प्लस 2 इज इक्वल टू 0, परत कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणजे आपल्याला जसं समीकरण पाहिजे असतं त्या रूपात आहे, काही बदल करण्याची गरज नाही. कंपेअर करूया आणि ए बी सीच्या किमती लिहूया. इथं वाक्य लिहू शकता तुम्ही, कंपेअर इक्वेशन विथ, आता कोणाबरोबर कंपेअर करणार, पण एक्समधलं समीकरण आहे, तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एची किंमत इथं किती आहे, एम वजा 12, ए बरोबर एम वजा 12. बीची किंमत किती आहे, 2 कंसात एम वजा 12, आणि सीची किंमत किती आहे, प्लस 2. त्यानंतर आपण काय करणार आहे, तर आपल्याला जी कंडिशन सांगितली ती कंडिशन आपण लिहून घेऊया. कंडिशन आपल्याला काय सांगितली, गिवन इक्वेशन हॅज रियल अँड इक्वल रूट्स. दिलेल्या इक्वेशनला कसे आहेत, रियल अँड इक्वल रूट्स आहेत. जर तसं असेल तर आपण काय लिहितो, डेल्टा इज इक्वल टू 0. मग डेल्टा म्हणजेच काय, तर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. किंमती ठेवूया, आता बीच्या जागी काय लिहिन मी, बीची किंमत आहे 2 इंटू एम मायनस 12, बीचा स्क्वेअर आहे तर ब्रॅकेटचा काय होईल, स्क्वेअर मायनस 4, एची किंमत आहे एम मायनस 12, आणि सीची किंमत आहे 2 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जे मिळाले ते क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये सोडवून घेऊया. इथं 2 काय होईल, स्क्वेअर 4, एम मायनस 12 काय होईल, स्क्वेअर मायनस 4 इंटू 2, इथं किती 8, एम मायनस 12 इज इक्वल टू 0. आता काय करूया आपण, तर इथं 4 आहे, इथं 8 आहे, काय कॉमन निघेल, 4 कॉमन निघेल. इथं एम मायनस 12 आहे, इथं एम मायनस 12 आहे, ते कॉमन घेऊया, एम मायनस 12. इथलं 4 आणि एम मायनस 12 कॉमन काढलं आहे, पण इथं स्क्वेअर आहे, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय राहील, एम मायनस 12, हे मायनस साईन. तसंच 8 4 कॉमन काढलं आहे, तर तिथं किती राहील, 2, कारण 4 × 2 त्यातलं 4 कॉमन काढलं आहे, 2 तसंच राहील, हा ब्रॅकेट कॉमन काढलं इज इक्वल टू 0. मग इथं काय होईल, 4 इंटू एम मायनस 12, इथं किती येईल, एम मायनस 14, हे वजा 12 वजा 2 किती येईल, वजा 12 आणि वजा 2 हे किती होईल, वजा 14. आता हा त्रिकोण शून्य असेल किंवा हा त्रिकोण शून्य असेल, एम वजा 12 बरोबर 0 किंवा एम वजा 14 बरोबर 0. वजा 12 तिकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक 12, वजा 14 तिकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक 14, म्हणजे आपल्याला एमच्या किती किमती मिळाल्या, 2 किमती मिळाल्या. परंतु मित्रांनो, इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की एची किंमत काय आहे, तर एम वजा 12 आहे, एची किंमत काय, एम वजा 12, आणि जर आपण एमची किंमत 12 घेतली तर 12 वजा 12 किती येईल, 0 येईल, आणि एची किंमत कधीही 0 असत नाही, कारण दिलेलं समीकरण मग वर्ग समीकरण राहणार नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एम एची किंमत नेहमी काय असते, 0 वेगळी असते. माहिती दिलं तुम्ही, बट फॉर एम इज इक्वल टू 12 ए इज इक्वल टू 0, देअरफॉर एम इज नॉट इक्वल टू 12, म्हणजे आपलं काय ॲन्सर असणार आहे, देअरफॉर एम इज इक्वल टू 14. या पद्धतीने आपण सोडवू शकतो.
तर आज आपण बघितलं पहिला क्वेश्चन जो होता त्यामध्ये आपल्याला काय दिलं होतं, तर इक्वेशनची रूट्स रियल अँड इक्वल आहेत, केची किंमत काढा. पहिलं एक एक्झाम्पल सोडवलं आपण, 3y² + ky + 12 = 0, सिम्पल इक्वेशन होतं जे तुम्हाला दुसरं होमवर्कसाठी दिलं आहे, kx(x-2+6=0). तर हे पहिल्यांदा तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घ्या, म्हणजे या रूपामध्ये करून घ्या. पहिल्यांदा स्क्वेअरची टर्म, परत एक्सची टर्म ह्या केसमधील, प्लस सी ह्या रूपामध्ये करून घ्या, त्यानंतर ए बी सीच्या किमती लिहून मग सोडवा. आणि हे जे पुढचं इक्वेशन आपण बघितलं थोडंसं वेगळं होतं, थोडंसं इक्वेशन मोठं आहे, m-12x² + 2m-12x + 2=0. तर हे थोडंसं व्यवस्थित बघून घ्या. पहिल्यांदा आपण एची किंमत इथं घेतली, ही बीची किंमत आणि ही सीची किंमत, त्यानंतर आपली कंडिशन आपण लिहिली. कंडिशन काय होती, तर दिलेल्या इक्वेशनचे रूट्स रियल अँड इक्वल आहेत. मग तसं असेल तर डेल्टाची किंमत काय असते, 0, आणि त्यानुसार आपण सॉल्व्ह केलं. इथला भाग समजून घ्या, एमची किंमत 12 मिळाली, एमची किंमत 14 मिळाली, पण एमची किंमत 12 असताना एची किंमत काय होईल, 0 होईल. आणि जर ती 0 झाली तर इक्वेशन क्वाड्रॅटिक राहत नाही, म्हणून एमची किंमत 12 असणार नाही, फक्त एमची किंमत काय येईल, 14 येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा भाग बघू. थँक्यू.